अभी सारे खवय्ये मध्ये मी राणी गुणाजी तुमचं स्वागत करते। अगदी पूर्वीपासून शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या आणि सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेल्या वाई गावामध्ये आपण आलो आहोत। आज इथे आपण उपवासाचे पदार्थ शिकतोय, पण हे पदार्थ आपल्याला कोण शिकवते ते बघूया। हे उपवासाचे पदार्थ शिकायला आपण आलो आहोत सीमा धवन यांच्याकडे। नमस्कार सीमा। नमस्कार, कार्यक्रमात स्वागत। थँक्यू। सुरुवात आपण खजूर बोलणी करायची। बरं, चालेल। ओके, मग आपण खजूर बॉलचं जे काही साहित्य आपल्याला लागणार आहे ते बघूया, मी ते लिहून घेते। साहित्य: खजुराची पेस्ट, काजू बदाम पावडर, पिठी साखर, वेलदोड्याची पूड आणि तूप। आता काय करायचं आहे? तूप घालायचं आधी, 2 चमचे तूप, 1/2 काजू आणि बदामाची पेस्ट आहे ही भाजायची का तुपात? हो हो, चांगली परतून घ्यायची, एकदम शाही होईल ते। हो, आणि पिठी साखर, 1 वाटी काजू, 1 वाटी बदाम, त्याला 1/2 वाटी पिठी साखर। अच्छा, हे सगळे जिन्नस साजूक तुपात परतायचे, म्हणजे त्याला म्हणजे काय म्हणतात राजेश, मग वास आला कि मग थांबवायचंय। पण मग ह्याचं जे आता हे जे आपण बनवतो याचा काय उपयोग करणार तुम्ही खजूर मध्ये? याला खजुराची पेस्ट केलेली आहे, त्याच्यात मी त्याची पाती करणार आहे आणि त्याच्यात हा हलवा भरणार आहे। बापरे, पण मग तुमचा मुलगा काय वेटलिफ्टिंग किंवा पैलवान वगैरे असं? त्याला शाळे कॉलेजच भरपूर दमणूक होती, मग बाकीचं काही लागत नाही, स्टँड पर्यंत चालत वगैरे जातो ना। अच्छा, म्हणून आहे त्या स्टॅमिना वाढण्यासाठी। हो, आणि आता थंडीचे दिवस पण आहे तर चालून। ठीक आहे, सारणकर झालं, आता त्या म्हणतात तसं पारी, खजुराची पारी ती करायची ना, त्याची काय? काजू बदामची जी आपण पावडर भाजली होती तुपामध्ये तर ती झालेली आता तयार, पण मला या खजुराच्या जो त्याने गोळा बनवलाय त्याच्याबद्दल विचारायचंय की हे कसं काय केलंय, म्हणजे शिजवून असं घाटून वगैरे केलं, काय केलंय? खजूर स्वच्छ धुवून घेतले, धुवून त्याची पेस्ट केली मिक्सरवर। अच्छा, पण पेस्ट केल्यानंतर परत काय काय मळलंय का? हो, व्यवस्थित मळून घेतलं। अच्छा, म्हणून ते एवढं घट्ट तयार झालं। ओके ओके, तर आता आम्ही काय करतोय पुढे ते बघा। काय करायचं? हातावर तूप लावून घ्यायचं, याची पाती तयार करायची, कव्हर का असं? त्याच्या आत हे भरता हाताने? हो, हाताने दाबून भरत। हो हो, बसेल तेवढं सारण घालायचं। हे ऍक्च्युअली आपल्या कचोरी सारखं झालं। हो, स्वीट कचोरी। स्वीट कचोरी उपासाला चालणारी, स्वीट उपासाला चालणारी। हो, उपासाला चालणारी स्वीट कचोरी। ठीक आहे, आता अशा असे थोडे करून घेऊया ना। हो, आता तुम्ही हे जे बनवून घेत आहे पण मग त्याच्यानंतर आणखी डेकोरेशनला काही करणार आहे? त्याला आता चांदीचा वरख लावलाय, लावणार आहे मी। आणि स्कूप मध्ये ठेवायचे आपले सिल्वर। आणि आणखी काय डेसिकेटेड कोकोनट वगैरे? हो हो, किंवा ड्रायफ्रुट्सचा चुरा पण वरण आपण लावू शकतो ना? चालतंय की ना, जसं आपल्याला ते चॉकलेट्स ना मिळतं, तर मग तुम्ही तुमच्या डेकोरेशनसाठी तुम्ही तुमची जी जे काय इनोव्हेटिव्ह तुम्हाला सुचेल ते तुम्ही करू शकता। की चुरा, जसं हा चुरा आम्ही होता पावडर आमची केलेली ती भाजली आत भरायला, तर तीच पावडर ड्राय तुम्ही वरनं चोळू शकता, किंवा पांढरं शुभ्र असं आपल्याला सुख खोबरं मिळतं डेसिकेटेड कोकोनट फुल पावडर फॉर्ममध्ये, त्याच्यामध्ये रोल करू शकता, चांदीचा वर्ख लावू शकता, अशा अनेक गोष्टी तुम्ही करू शकता ना। हो, तर आम्हाला आता काय काय सुचतंय ते तुम्ही बघा, आम्ही काय काय डेकोरेशन करणार आहोत, पण आत्ता बेसिक जो हा लाडू आहे तो हे तयार झालेले आहेत खजुराचे स्वीट बोल्स ना। ओके, रेडी झालेलं आहे, सध्या तरी आम्हाला दोघींना एनर्जीची गरज आहे ना, त्यामुळे हे आम्ही दोघी काढणार आहोत, पण तुम्हाला जर खायचे असतील तर तुम्हाला साहित्य कोणते लागेल? खजूर बॉल्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य: खजुराची पेस्ट, काजू बदाम पावडर, पिठी साखर, वेलची पूड आणि तूप। कृती: प्रथम पॅन मध्ये साजूक तुपावर काजू बदाम पावडर, वेलची पूड आणि पिठी साखर घालून
खरपूस भाजून मिश्रण एकजीव करून घ्यावं. खजुराच्या पेस्टची पारी करून त्यामध्ये काजू बदामाचा सारण स्टफ करून लाडू वळून घ्यावेत. चांदीचा वरख आणि गुलाबाच्या पाकळ्यांचं गार्निशिंग करावं.